मित्रांनो, आयुष्यमान भारत कार्ड काढण्याची जी प्रक्रिया आहे, संपूर्ण भारत देशामध्ये अतिशय प्रगतीने अतिशय वेगाने याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. व्हिडिओच्या निमित्ताने आपणाला विनंती करू इच्छितो की आपण जर अद्याप इस आयुष्यमान भारत कार्ड जर काढलेलं नसेल तर आपण आयुष्यमान भारत कार्ड जे आहे ते काढून घ्या. आयुष्यमान भारत कार्ड यापूर्वी फक्त यादीमध्ये नाव असणारेच लोक काढत होते, आणि जर यादीमध्ये नाव नसेल तर अशी लोकं आयुष्यमान भारत कार्ड काढू शकत नव्हते. आयुष्यमान भारत कार्ड काढण्याचा फायदा आपल्याला असा असणार आहे, एका कुटुंबामध्ये जर 5 लोक असतील तर प्रत्येक व्यक्तीला 5 लाख रुपयापर्यंतचा दवाखान्याचा जो खर्च आहे तो आपल्याला या कार्डाच्या माध्यमातून मिळणार आहे. म्हणजे माझ्या कुटुंबामध्ये 5 लोक आहेत आणि मी जर आजारी पडलो तर मला 5 लाख रुपयापर्यंतचा दवाखान्याचा सर्व खर्च या कार्डाच्या माध्यमातून मिळणार आहे. या व्यतिरिक्त घरातील एखादा व्यक्ती आणखी आजारी पडला तर त्याला देखील 5 लाख रुपयापर्यंतचा दवाखान्याचा खर्च आपल्याला मिळणार आहे. म्हणजे जवळपास प्रत्येक व्यक्तीला 5 लाख रुपये, म्हणजे 5 व्यक्ती असतील तर 25 लाख रुपये हे दरवर्षी मिळणार आहेत. समजा मी या वर्षी आजारी पडलोच नाही तर पुढल्या वर्षी पुन्हा आपल्याला ही जी रक्कम आहे ती मिळणार आहे. म्हणजे दरवर्षी 5 5 लाख रुपयाचा खर्च आपल्याला या कार्डच्या माध्यमातून मिळणार आहे. मी या व्हिडिओच्या निमित्ताने विनंती करेल की भारत देशामध्ये आता हे कार्ड काढण्याची जी प्रक्रिया आहे ती संपूर्ण भारत देशाला सुरू करण्यात आलेली आहे. म्हणजे ज्यांच्याकडे केशरी आणि पिवळं रेशन कार्ड आहे असे सर्व व्यक्ती या योजनेमध्ये पात्र होऊ शकतात, ते या योजनेचा लाभ घेऊ शकतात. त्यासाठी ज्यांच्याकडे पिवळं आणि केशरी रेशन कार्ड धारक आहेत, ऑनलाईन रेशन कार्ड आहे, अशी लोकं यामध्ये सहभागी होऊ शकतात. आता हे कार्ड कशा पद्धतीने काढायचं याची माहिती आपण जाणून घेऊया. मित्रांनो, आयुष्यमान भारत कार्ड काढण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला आयुष्यमान भारतचं जे ॲप आहे ते आपल्याला डाउनलोड करायचं आहे. त्याची जी लिंक आहे मी आपल्याला डिस्क्रिप्शनमध्ये सादर करेल. ॲप ओपन केल्याच्यानंतर बेनिफिशियरी आणि ऑपरेटर असे दोन ऑप्शन दिसतील. ऑपरेटर जो ऑप्शन आहे तो CSC कार्डधारक जे आहेत, म्हणजे CSCवाले जे आहेत ते यामध्ये सहभागी होऊ शकतात. आता आपण बेनिफिशियरी या बटणावरती क्लिक करायचं आहे. बेनिफिशियरी या बटणावरती क्लिक करून आपला जो मोबाईल नंबर आहे तो आपल्याला या ठिकाणी टाकून व्हेरीफाय या बटणावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. आपण करूया. आपण या ठिकाणी पाहू शकता मोबाईल नंबर OTP जो आहे तो पाठवलेला आहे. या ठिकाणी कॅप्चा टाकून आलेला OTP आपल्याला या ठिकाणी टाकायचा आहे, आणि त्यानंतर आपल्याला सबमिट या बटणावरती क्लिक करायचं आहे. सबमिट या बटणावरती क्लिक केल्याच्यानंतर पुढील जे पेज आहे ते आपल्याला ओपन झालेलं दिसेल. त्यानंतर आपल्याला आपलं जे राज्य आहे ते निवडायचं आहे. स्कीम जी आहे ती बाय डिफॉल्ट या ठिकाणी येईल, निवडायची आहे. आधार नंबर या पर्यायावरती क्लिक करायचा आहे. आपला जो जिल्हा आहे तो आपल्याला या ठिकाणी निवडायचा आहे. त्यानंतर आपला जो आधार नंबर आहे तो टाकायचा आहे, आणि सर्चच्या बटणावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. आपण करूया. आपण या ठिकाणी सर्चच्या बटणावरती जसं क्लिक कराल त्यानंतर आपली जी सर्व डिटेल आहे, आपल्या कुटुंबाचे डिटेल आपल्याला या ठिकाणी उपलब्ध झालेले दिसेल. आपण या ठिकाणी आपल्याला ज्या व्यक्तीचं KYC करायचं आहे त्या व्यक्तीच्या नावावरती आयडेंटिफिकेशनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. आधार OTP या बटणावरती क्लिक करून आपल्याला व्हेरीफाय या बटणावरती क्लिक करायचं आहे. आपल्याला व्हेरीफाय केल्याच्यानंतर पुन्हा आपला जो आधार क्रमांक आहे या आधार क्रमांकाला OTP जो आहे तो आपला पाठवला जाईल. OTP आल्याच्यानंतर आपल्या मोबाईलवरती या ठिकाणी OTP टाकायचा आहे, टाकून आपल्याला सबमिट करायचा आहे. आपण या ठिकाणी सबमिट करूया. OTP टाकल्याच्यानंतर आपल्याला सबमिट या बटणावरती क्लिक केल्याच्यानंतर यू हॅव सक्सेसफुली सबमिटेड अशा प्रकारे ऑप्शन येईल. पुन्हा आपल्याला त्याच पर्यायावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्याच्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला आधार व्हेरिफिकेशन करायचं आहे. आपण या ठिकाणी पाहू शकता अलाऊ या बटणावरती क्लिक केल्याच्यानंतर आपल्याला OTP जो आहे तो पाठवला जाणार आहे. पुन्हा एकदा OTP जो आहे तो आपल्याला या ठिकाणी टाकायचा आहे. या ठिकाणी पाहू शकता आपण OTP टाकायचा आहे. OTP टाकल्याच्यानंतर सबमिट या बटणावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपण पाहू शकता अशा प्रकारे आपल्याला आधार क्रमांकावरती जो फोटो आहे तो दिसेल. पुन्हा कॅप्चर या बटणावरती क्लिक करायचं आहे. आपण या ठिकाणी पाहू शकता कॅप्चर करण्यासाठी कस्टमरचा जो फोटो आहे तो लाईव्ह फोटो आपल्याला घ्यायचा आहे. परंतु आमच्याकडे आत्ता हा व्यक्ती उपलब्ध नसल्यामुळे यांचा जो फोटो आहे आम्ही लाईव्ह न घेता यांचा फोटो मोबाईलमध्ये जो उपलब्ध आहे तो या ठिकाणी घेत आहे. तर मोबाईलमधील हा फोटो आम्ही अशा स्वरूपामध्ये फोटो काढून सबमिट करत आहे. जरी अशा पद्धतीने केलं तरी आपल्याला अप्रूवल मिळत आहे. परंतु मी आपणाला विनंती करू इच्छितो जर आपल्याकडे व्यक्ती उपलब्ध असेल तर आपल्याला काय करायचं आहे, या ठिकाणी व्यक्तीचा लाईव्ह फोटो घ्यायचा आहे. पुन्हा मोबाईल नंबर या ठिकाणी टाकून आपल्याला व्हेरीफाय या बटणावरती क्लिक करायचं आहे. या ठिकाणी पुन्हा मोबाईल नंबर टाकून व्हेरीफाय करूया.
व्हेरीफाय केल्याच्यानंतर आपल्याला व्हेरीफाय झालेला आहे असं डिटेल येईल. त्यानंतर त्यांची बेसिक जी माहिती आहे ती आपल्याला या ठिकाणी टाकायची आहे, जसं की जन्मतारीख, पतीचं नाव, वडिलांचं नाव, ही माहिती आपल्याला या ठिकाणी भरायची आहे. आपला जो पिनकोड आहे तो टाकायचा आहे. त्यानंतर आपला जो राज्य, जिल्हा, आपल्याला ही सर्व माहिती भरून आपल्याला एकदा सबमिट करायचं आहे. आपण या ठिकाणी जी माहिती आहे भरून सबमिट करूया. आपलं जे गाव आहे, जे आपलं आधार कार्डवरती नाव आहे गावाचं, ते आपल्याला या ठिकाणी टाकून आपल्याला सबमिट करायचं आहे. आपण हे फायनल सबमिट असणार आहे. आपण पाहू शकता ई के वाय सी आपली डाऊन झालेली आहे, आपलं जे कार्ड आहे तो डाउनलोड करू शकता, अशा प्रकारे SMS आलेला आहे. परंतु आपले जे डॉक्युमेंट्स आहेत ते अप्रूवला जाणार आहेत. सरासरी 1-2 दिवसाच्या नंतर आपण याच ठिकाणी जाऊन आपलं जे कार्ड आहे ते डाउनलोड करू शकता. तर अशा प्रकारे आपल्याला ही प्रोसेस करायची आहे. आपण डाउनलोड केलेलं आहे, अशा प्रकारे आपण आपलं जे कार्ड आहे ते डाउनलोड करू शकता. अशाच माहितीसाठी आपला जो चॅनल आहे तो सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो.